थडा द हवा कार्यक्रम दुसरा आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर. नमस्कार. चतुरंग मराठी कार्यक्रमांच्या मालिका या कार्यक्रमात तुमचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. धडा दहावा कार्यक्रम दुसरा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर हा विषय तुमच्या पाठ्यपुस्तकाशी निगडित आहे. तेव्हा चला या कार्यक्रमाची सुरुवात करूया. या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो याची माहिती मिळेल. तंत्रज्ञानामुळे माणसाचे जगणे समृद्ध होत चालले आहे. आपल्या रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. चला आपण पाहू कोणकोणत्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करतो. व्यवसाय, दळणवळण, मानवी संबंध, शिक्षण, खरेदी, बँकिंग, प्रवास. व्यावसायिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कमी वेळात अनेक कामे साध्य करता येतात. कमी कामगार आणि कमी खर्च करून दर्जेदार कामे पूर्ण होतात. व्यवसायात रोबोटिक्सचा वापर करून गाड्या, आगगाड्या, विमाने, जहाजे व इतर कित्येक यंत्रांची निर्मिती होत आहेत. दळणवळणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञान ईमेल, फॅक्स, व्हॉट्सअप, स्काइप, मेसेंजर, ई परिषद सारख्या उपलब्ध साधनांचा वापर करून संपर्क साधता येतो. मानवी संबंध टिकून राहावा म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग. आजकाल कामामुळे मानवी संबंध नाजूक होत आहे. मोबाईल फोनद्वारे हा संबंध मजबूत करता येतो. शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर एक अविभाज्य घटक बनलेला आहे. या क्षेत्रात शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासकीय कर्मचारीही आपल्या कामात यश मिळवावा म्हणून तंत्रज्ञानावर अवलंबून राहतात. शिक्षक अध्यापनाची तयारी करताना आपल्या संगणकावर किंवा मोबाईल फोनवरच इंटरनेटचा किंवा ग्रंथालयाचा वापर करतो. विद्यार्थीही कितीतरी निबंध, प्रकल्प, शोध कार्य करण्यासाठी इंटरनेटचा वापर करून आपली कामे पूर्ण करतात. शाळेतील विद्यार्थी
शिक्षक किंवा कामगार वर्ग या गोष्टींची माहिती साठवण्याकरिता तंत्रज्ञानाचा उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या आपण घरी बसल्या जगाच्या कोणत्याही भागातून एखादी वस्तू विकत घेऊ शकतो, याला आपण ई खरेदी म्हणतो. आजकाल उशिरापर्यंत काम करत असल्यामुळे अनेक व्यक्तींना बँकेत जाऊन आपले कार्य करण्यास अडचण असते, म्हणून ई बँकिंग ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच्या यंत्रयुगीन जगात संगणकावर उपलब्ध असलेल्या सोयीमुळे घरी बसून ई तिकिटाची खरेदी करून जगाच्या कोणत्याही भागात प्रवास करणे सुलभ झाले आहे. आपल्याला कोठे फिरायला जायचे आहे हे सुद्धा आपण पूर्वीच ठरवू शकतो. प्रश्न: आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टीचा वाढ होत आहे? तंत्रज्ञानाचा वापर होत असलेल्या दोन क्षेत्रांची नावे द्या. विद्यार्थी कोणत्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करतात? ई खरेदी म्हणजे काय? ई बँकिंग का उपलब्ध करून देण्यात आली आहे? या कार्यक्रमाशेवटी तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर कोठे केला जात आहे याची माहिती मिळाली आहे. तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचे कार्य करीत आहे याची माहिती मिळाली आहे अशी आम्ही अपेक्षा करतो. आजचा हा कार्यक्रम इथे संपत आलेला आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.